पुढची बातमी देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच आहे. जाधववाडी बाजार समितीची जमीन कवडी मोलात विकली गेली आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे यांनी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यकाळात 50,000 चौरस फूट ही जमीन कवडी मोल दरात विक्री केलेली आहे आणि याच प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली. आमचे प्रतिनिधी सचिन बडे जोडले गेले आहेत. अधिक माहिती जाणून घेऊया. सचिन, काय हा प्रकार आहे सगळा? छत्रपती संभाजीनगर मध्येच जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आहे जी कवडीमोल दरात विकली गेलेली आहे आणि चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. काय अधिक सांगाल? माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही महत्वाची मागणी केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी यांची जी काही जमीन होती तर ती जमीन अक्षरशः कवडीमोल भावानं विकली आहे आणि या संदर्भामध्ये चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती हरिभाऊ बागडे यांनी केलेली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचं संकट होतं आणि जो काही कार्यकाळ होता त्या ठिकाणच्या अध्यक्षांचा तो समाप्त झालेला होता. मात्र त्यानंतर निवडणुकाच झाल्या नाही आणि त्यावेळेस प्रशासक जो होता तो त्या ठिकाणी रुजू झालेला होता. मात्र प्रशासकांच्या काळामध्ये या ठिकाणची जी जमीन आहे तिला अतिशय कमी दरामध्ये विक्री केली गेली आणि याचा फटका जो आहे तो त्या ठिकाणच्या प्रशासकांना जो होता तो बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी जे काही व्यापारी वर्ग असतो त्यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र ज्या जमिनीची किंमत अधिक आहे त्या जमिनींना तुम्ही अतिशय कवडीमोल भावामध्ये का विकता या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश जे आहेत किंवा चौकशीची काही मागणी आहे ती या ठिकाणी हरिभाऊ नाना बागडे यांनी केलेली आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती रक्कम सुद्धा दोषींकडून वसूल करण्यात यावी आणि दोषींवर कडकात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार हरिभाऊ नाना बागडे यांनी केलेली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमिनीचा जो काही वाद आहे तो पुन्हा एकदा नव्यानं आता समोर येणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक राज होतं. मात्र आता त्या ठिकाणी नवीन अध्यक्ष जे आहेत ते आता कार्य करतायत. मात्र मागील काही दिवसांपूर्वी ज्या काही त्रुटी असतील अगदी त्यामुळे आता या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणंच आता महत्वाचं ठरणार आहे. सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.